भावांनो, तुम्ही सोनारपाड्याचा सोन्या, मोठा लक्षा, पुसेगावचा तेजा, सुभाषचा मांगडी यांचा सुंदर, वहागावचा निशान, सातारा एक्सप्रेस बलमा अशा बऱ्याच बैलांचे रेकॉर्ड पाहिले असाल. पण आताच्या काळात अजून एक बैल पब्लिकच्या मनावर राज्य करतोय. बैलाच्या कानात एकदा का सांगितलं की गडी नंबरात आला पक्का. त्याचं नाव आहे कलेडोनचा लक्ष्मणराव. आज याच लक्ष्मणरावचा आपण शर्यत प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि तुम्हाला तर माहितीये बैलगाडा शर्यत आपल्या महाराष्ट्रातलंय भारी. राजू जुगदर गाव कलेडोन यांच्या दावणीजवळ असलेला हा लक्ष्मणराव. बैलाचं वय साधारण 3 ते 3.5 वर्ष आणि दादाने त्याला 151,000 कराडवरूनच घेतला होता. मित्रांनो, या महाराष्ट्रात लक्ष नावाची बरीच बैल आहेत, पण लक्ष्मणराव हे आगळ वेगळं नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. मग हे नाव कसं काय पडलं? तर कलेडोन गावच्या पोरांना लक्ष हे नाव आवडतच नव्हतं आणि या लक्ष्मणरावामुळे आज कलेडोनची संपूर्ण महाराष्ट्र ओळख झाली. आज या लक्ष्मणरावामुळे कलेडोन गाव एकदम महाराष्ट्रात गाजतंय. आज त्याच्यामुळे आपली गावची एवढी किंमत झाली, मग त्याला पण किंमत मिळालीच पाहिजे. आणि त्यामुळं या लक्ष्मण समोर त्याने राव लावला आणि तयार झाला कलेडोनचा लक्ष्मणराव. कलेडोनचा लक्ष्मणराव. खर तर या लक्ष्मणरावानं आतापर्यंत देहगाव, सदाशिवनगर, म्हासुर्णे, शेवाळीवाडी, माळशिरस अशा बऱ्याच ठिकाणी फायनल घेतल्या. म्हणजे गडी जिथं जातोय त्या ठिकाणी कलेडोनचं नाव वरती करतोय हे मात्र नक्की. मित्रांनो, या लक्ष्मणरावानं आतापर्यंत बऱ्याच बैलांबरोबर पायरा केलाय. पण सध्याच्या काळात तो ज्या बैलाबरोबर पळतोय तो म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा. आणि ही जोडी ज्या मैदानात पळते त्या ठिकाणी एक नंबर मारते हे मात्र फिक्स. त्याचबरोबर हा लक्ष्मणराव सोनारपाड्याचा सोनया, बाबा जगताप यांचा तेजा, सुभाषदे मांगडी यांचा सुंदर अशा नामांकित आणि तगड्या बैलांबरोबर पळालेला. मित्रांनो, या लक्ष्मणरावाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे गडी चारही बाजूने पळतो, म्हणजे पब्लिकच्या पण दोन्ही बाजूनी आणि आतूनही पळतो. बैलाचं शरीर वैशिष्ट्य एकदम मस्त आहे बघा. म्हणजे एखादा माणूस बारीक किंवा सडपातळ असला तरी त्याला आपण कधी कमी लेखायचं नसतं, कारण तो बारीक माणूस तगड्यावर कधी भारी पडेल हे आपल्याला देखील माहीत नसतं. अगदी सेम शरीर वैशिष्ट्य या लक्ष्मणरावचं आहे बघा. बैलाला खाण्यामध्ये मका, उडीद डाळ, गवत असं समजून नैसर्गिकच खायला असतं, त्यामुळे त्याच्या या नैसर्गिक खाण्यामुळे तो आता नैसर्गिकरित्या पळतोय आणि समजा पब्लिकवर आपली छाप सोडतोय. मंडई या लक्ष्मणरावचं वय आहे जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष आणि गडी चांगलाच पळतोय. तर त्याच्या या पुढील शर्यतींसाठी तमाम बैलगाडा शर्यत प्रेमींकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर असा होता या लक्ष्मणरावचा शर्यत प्रवास. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आपल्या कोकण माझं गाव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.